हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? सगळे मजेत आहात ना? मजेतच राहा सगळेजण. सगळ्यांना माझ्या परिवाराकडून तुम्हाला हॅप्पी होली. तर मी आज पुरण बनवते आहे, 1/2 किलोचं. म्हणजे आम्ही 4 जण आहेत, पण मग मी जास्तीचं पुरण बनवते जेणेकरून नाश्त्याला पण आपल्याला पोळ्या करता येतात. तर हे आहे 1/2 किलो पुरण आणि आपला हा गूळ आहे. 1/2 किलो होता, त्यातून मी थोडा काढून घेतलेला आहे कारण की मी आमटीसाठी डाळ काढलेली आहे आणि ते डाळीतलं पाणी काढलेलं आहे. आणि ज्या कुकरमध्ये आपण शिजवलेली आहे त्याच कुकरमध्ये आपण आपले डाळ आणि गूळ एकत्र करून मस्तपैकी हे करून मिक्स करून घेणार आहे. तर चला मग आता मी हे दोघं एकत्र करते अगोदर, त्याच्यानंतर मी कुकरमध्ये टाकून गरम हे करू आपण. हे बघा, आता एकत्र करून घेते मी, हे सगळं एकत्र करून घेते छान. हे पा, हे मी पूर्ण एकत्र करून घेते. आता सगळं टोटल मिक्स करून घेते मी, त्याच्यानंतर मग गॅस पेटवून आपण कुकरमध्ये टाकू आणि मग छान शिजू देऊ, एकत्र होऊ देऊ. त्यातलं पाणी सगळं आटून जाईल, कोरडं झाल्यावरती आपण गॅस बंद करू. हे बघा, सगळं हाताने मी छान मिक्स करून घेते. टोटल पूर्ण एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं, पूर्ण गूळ छान डाळीला लागला पाहिजे. आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते, मग पुढची कृती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपलं किती छान मिक्स झालेलं आहे. आता हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी हे कुकरमध्ये टाकते, हे 5 मिनटं राहू द्यायचं. असं म्हणजे आपलं पुरण खूप लवकर झटकीपट होतं. मी तुम्हाला पूर्ण कृती दाखवते आणि तुम्ही बघा. आता हे करून ठेवलेलं आहे ना, मी आता हे कुकरमध्ये टाकते आणि लवकर पाणी सुटतं त्याला आणि त्याचं पाणी लवकर संपतं असं केल्याने. तुम्ही पण करून बघा एकदा. चला मग मी आता कुकरमध्ये टाकून घेते. हे बघा, गॅस पण पेटवून घेतलेला आहे. आता आपण हे ठेवून देऊ. हे असं पुरण खरंच खूप लवकर झटकीपट होतं, वेळ पण लागत नाही काहीच. आणि मी आता गॅस फुल केलेला आहे. हे बघा, एकदम फुल केलेला आहे आणि खूप फटक्यात होतं हे पुरण. आता मी होऊ देते 10 मिनटं तरी, मी होऊ देते. बघा मग तुम्ही 10 मिनटानंतर. हे बघा गाईस, मोजून 10 मिनटात आपलं पुरण बघा कसं झालं आहे. हे बघा, खाली अजिबात लागलेलं नाहीये. हे बघा, हे बघा पुरण कसं छान झालेलं आहे, एकदम मस्त. हे बघा, वेलची पावडर पण मी मस्त कुठून ठेवली, वेलची, हिरवी वेलची. आणि इतकं सुंदर झालेलं आहे, हे बघा खूप छान झालं आहे. वेलची पावडर टाकते मी आता थोडी. हे बघा, आपलं पुरण आता जवळपास झालेलंच आहे, खूप मस्त झालेलं आहे. बघा, सगळं मी आता एकजीव करून घेते, वेलची पावडर टाकली म्हणून, आणि गॅस बंद करते. हे बघा किती सुंदर झालेलं आहे आणि कुठेच काही उडालेलं नाही आहे. हे बघा गॅसवरती काहीच नाही, नाही तर आपण पुरण करतो तर किती उडतं, काहीच उडालेलं नाही आहे. आणि एकदम छान असं एकदम कोरडं झालेलं आहे आणि खालीसुद्धा काहीच लागलेलं नाही आहे. हे बघा, वाप येते ना म्हणून मग ते असं होतंय. हे बघा, खाली बिलकुल जळालेलं नाही, नाही तर लागतं. मी फुल गॅसवरतीच केलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर झालेलं आहे. आता हे गार झालं का, मग मी चाळणीमध्ये पुरण हे करून घेते, मस्तपैकी वाटीने वाटून घेते. हे बघा, पुरण जास्ती गार नाही होऊ द्यायचं. हे बघा, इथे चाळणे, हे ताटेतमध्ये मी चाळ आता मस्त वाटीने असं घासेल आणि एकदम मस्त चिकन होतं. बघा तुम्ही, मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, आता मी ह्याच्यावरती करते. असं केलं ना खूप झटकीपट होतं, आपल्याला चटके देखील लागत नाही. हे बघा,
हे बघा कसं पुरण होतंय आपलं छान. आता मी हे पूर्ण मस्त पैकी पूर्ण पुरण करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते, कारण की आपला व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे. आपलं छानस पुरण झालेलं आहे आणि किती मोकळं झालंय ते पण बघा तुम्ही. आणि हे बघा खाली काहीच लागलं नाही, फुल गॅस वरती केलेलं होतं, तुम्ही पण बघितलेलं आहे. आणि आपलं पुरण बघा किती सुटसुटीत झालेलं आहे, हे बघा हे बघा. आणि खरंच खूप मस्त झालेलं आहे, हे बघा कसं झालं आपलं पुरण. आणि बघा मी वेलची सुद्धा कुठून टाकलेली आहे, वेलची सुद्धा दिसत नाही, वेलची सुद्धा पूर्ण मिक्स झालेली आहे त्याच्यात. आणि आपलं पुरण कसं झालं मला ते सुद्धा सांगा तुम्ही कमेंट मध्ये. आणि पुरण शिजायला आणि पाच मिनिट. हे बघा गाईज पिठाचा उंडा मी एवढा घेतलेला आहे आणि पुरणाचा एवढा घेतलेला आहे. आता मी पूड करून घेते आणि मग त्याच्यात पुरण भरते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज मी पूड करून घेतलेली आहे, हे पा हे बघा. आता कसं करायचं हे पा. म्हणजे आपल्या याच्यात पुरण पण भरपूर असतं, पोळी खाताना पण खूप छान वाटतं आपल्याला. मी आता पूर्ण असं उंडा करून घेते, हे बघा. आपण पूर्ण हे बघा हा उंडा तयार झालेला आहे. आता मी पिठात भिजवते, हे बघा. हे बघा आता मी छान मस्तपैकी पुरण त्याच्यात थे करून घेते. आता मी लाटायला घेते, हे बघा. हे बघा पुरण बिलकुल बाहेर येत नाही आहे आणि आपली पोळी बघा किती छान लाटल्या जाते, हे बघा. किती छोटा उंडा घेतला होता मी ने, हे बघा. हे बघा आपली पोळी किती मोठी झालेली आहे, हे बघा. मी आता तव्यावर टाकून दिलेली आहे, हे बघा आपली पोळी किती सुंदर फुगली आहे. आता आपण तूप टाकूया तिच्यावरती, हे बघा. गॅस बारीक करते मी, हे बघा किती छान झाली आपली पुरणपोळी. हे बघा आपली पोळी किती सुंदर झाली आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली माझी पुरणपोळी.